कोरोना राज्यात दाखल झाल्यानं सर्वत्र खबरदारी घेण्यात येते. नांदेडमध्ये कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यात येतोय. पाहूयात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे या विषाणूसोबत लढण्याचे धडे दिले जात आहेत. तुम्हाला जर जास्त ताप, खोकला, सर्दी असेल तर डॉक्टरांकडे जावे व खोकलता वेळेस तोंडावर मास्क वापरावा. मास्क नसेल तर रुमाल वापरावा. विद्यार्थ्याला मास्क वापरण्यास सांगावे. पाणी वापरून आपले हात स्वच्छ ठेवावे. नांदेड जिल्हा परिषदेच्या पुयडवाडीच्या शाळेप्रमाणे सर्व शाळांमध्ये सध्या रोज एक असा परिपाठ विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातोय. कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचे धडे दररोज शाळा सुरू झाली की परिपाठातून दिले जातात. जिल्हा परिषदेच्या सर्व 2000 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय. जवळपास 10 उपाययोजनांचा दररोज परिपाठ घेतला जातोय. आजारी लोकांच्या जास्त संपर्कात जाऊ नका हे आमचे शिक्षक आम्हाला दररोज परिपाठ झाल्यानंतर सांगतात. शिंकताना तोंडावर व नाकावर रुमाल धरा हे आम्हाला दररोज शाळा शिकवले जाते. विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक, नातेवाईक आणि गावात जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना रोखण्यासाठी आपण विद्यार्थ्यांमार्फत गावामध्ये याचा प्रसार करत आहोत. त्यामुळे एका अर्थाने आमचे सगळे पहिलीपासून 10वीपर्यंतचे विद्यार्थी हे आरोग्य दूत म्हणून कोरोना व्हायरसचा प्रतिकार आणि प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत राहतात. कोरोनाचा भारतात शिरकाव झाला असला तरी त्याला घाबरू न जाता त्याचा काळजीपूर्वक मुकाबला करण्यासाठी मुलांना सज्ज करण्याचा हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. सतीश मोहिते, Zee 24 तास, नांदेड.